होली इमेज या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर पाहू शकता मकर संक्रांतीची कशी सजावट केलेली आहे, सांस्कृतिक कार्यक्रम मकर संक्रांतीविषयी जे तुम्ही मांडलेलं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या। ठीक आहे, आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस, पहिला काल भोगी झाला, आज मकर संक्रांत आणि उद्या आहे ती किंकरात, हे तीन दिवस असतात आणि हे शक्यतो जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या तीन दिवसामध्ये 14-15-16 या तारखेदरम्यान येत असतात। आता ही जी मांडणी केली आपण, पारंपरिक असणारी सणामध्ये हे जे काय प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी पिकं आहेत ती पिकं आपल्याला भरभरून ऊर्जा देत असतात किंवा आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरत असतात, ती त्या महिन्यामध्ये येत असतात। तर ती आलेली जी पिकं आहेत ह्याच हिवाळ्या दिवसामध्ये हे अनेक प्रकारची पिकं दिसतात, गाजर असू दे, वाटाणा असू दे, वाल्याची शेंगा असू दे किंवा इतर जी काही धान्य आहेत, तर ती भरभरून आपल्या जीवनामध्ये भरभराट देत असतात। म्हणून हे जे संक्रांती आम्ही भरून मांडलेले दिसते बघा, तर बोरसुद्धा अशाच प्रकारचं हे आरोग्याला लाभदायक असणार आहे। हे आम्ही सकाळी मार्केटमध्ये गेलो, मार्केटमधून जाऊन आणलं। बांधताना कारागीर होते कुशल, अशोक रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल टाल्या उजवा। शंकराच्या पिंडीर बेलवा ते वापून नवनाथराजांचं नाव घेते तुमचा मन राखून। शंकरासारखा पिता, गिरिजासारखी माता, सुभाष रावांचं नाव घेते स्वर्ग येईल हाता। रुसलेले राधाला कृष्ण म्हणतो हास, आणि एकनाथ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास। ओके उभी राहू माडीवर, ऊन पडे साडीवर, तिकून आला जोरी, मोती घे पोरी, चुडामन पाटील नाही घरी तर मोर कोण करेल। नाही कुठे
गुलाबाचा पाणी दुना धुते यमंताची राणी मकर संक्रांतीविषयी थोडीशी माहिती द्या. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये 14-15 या तारखेदरम्यान येत असतो. हा तीन दिवसाचा सण आहे. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत असा हा सण काही ठिकाणी विविध भागामध्ये हा सण साजरा उत्साहाने साजरा केला जातो. शक्यतो हा महिलांचा सण आहे, तरी देखील यामध्ये सर्वच कुटुंब सहभागी होत असते. या पाठीमागे अख्यायिक असं सांगितले जाते की सर्वच ठिकाणी हा सण आनंदाने जरी साजरा करत असले तरी हा सण का साजरा करायचा, या पाठीमागचं काय उद्देश आहे. तर मी थोडक्यात ह्या गोष्टीबद्दल बोलत आहे की मकर संक्रांती या दिवशी सूर्यनारायण हा उत्तरांमध्ये प्रवेश करत असतो. म्हणजेच धनुराशीमध्ये असणारा सूर्यनारायण हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. असंही असं मानलं जातं की कौरव पांडवांचे पितामह त्यांनीसुद्धा हा दिवस निवडलेला होता. आणि एक आनंदाचं वातावरण असं निर्माण केलं जातं की यावेळी स्वर्गाची दारं ही खुली होत असतात असं सर्वांचं एक मानस आहे, किंवा त्यांना अन्यन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे केल्यामुळं त्या त्या महिन्यामध्ये हे सण का उत्सव साजरे केले जातात, तर याचं एक महत्त्वपूर्ण असा उद्देश आहे की तेथे असणाऱ्या त्या त्या भाजीपाला किंवा कोणत्याही वस्तू असू देत की त्या त्या महिन्यामध्ये त्या का घ्याव्या, कारण त्याचं एक शारीरिकदृष्ट्या किंवा हवामानदृष्ट्या शरीरावरती एक ऊर्जा निर्माण करण्याचं एक महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून या सर्व भाज्यांचं आपण सेवन वगैरे करत असतो. महिलांनी एकत्र यावं हा उद्देश असल्यामुळे मकर संक्रांत या दिवशी सर्वच महिला एकत्र येऊन हा सण उत्सव आनंदाने साजरा करत असतात.